मित्र बंधू नमस्कार। आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। आपण बघू शकतो आता आमची गाडी लोडिंग चालू आहे। अशा प्रकारे दिली 5 ते 6 गाड्या मोठमोठ्या लोडिंग होत असतात। आज जी 3 राज्यात रोपं जातात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इकडं आता ज्येष्ठ उत्तर प्रदेशमध्ये पण लागवडी आमच्या भरपूर चालू आहेत। ही नर्सरी 1982 ची सुरुवात आहे। 1300 स्क्वेअर फीटमध्ये नर्सरी होती। आज ही नर्सरी 35 एकरात आहे। आशिया खंडातली एक नंबरची नर्सरी आहे। आपल्याकडे फळझाडामध्ये बघितलं तर 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडं मिळतात। 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आता आपण जी माहिती घ्यालो आहे, हा केशर आंबा आहे। हिची लागवड इजराईल पद्धतीनं म्हणजे कमी अंतरावरती अल्ट्रा आयडेन्सिटी ह्या पद्धतीने हिची लागवड असते। कमी जागेत लागवड असल्यामुळे आपल्याला एकरामध्ये रोपं जास्त बसणार, उत्पादनाचा बेस चांगला आहे। साधारण शेतकऱ्यांनी जर आपल्याला कमी अंतरावरती लागवड केली तर याचा जर फायदा बघितला तर एकरामध्ये आपल्याला 1250 आंबा बसतो। दुसरी गोष्ट नर्सरी आपली शासनमान्य असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान पण घेता येईल आणि कमी ह्याच्यामध्ये खर्चामध्ये आपल्याला उत्पादन जास्त आहे। साधारण आपल्याला पहिल्याच वर्षी लागवडीनंतर उत्पादन चालू होतं, साधारण पहिल्या वर्षीच आपल्याला 1-1.5 लाख रुपये उत्पादन आहे। आज आपण ॲग्रोवन किंवा ह्याला जे बघता आमच्या बातम्या जे येतात, प्रत्येक शेतकऱ्यांना 20 लाख 25 लाख आंबा विकला हे विकला, तर हे जे प्रकार आहे हा कमी क्षेत्रामध्ये जास्त रोपं लावल्यामुळे उत्पादनाचा भाग आहे। आणि आशिया खंडातली मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याला ही रोपं दिल्यानंतर रोपांच्या पश्चात आपल्याला सल्ला व मार्गदर्शन असतं, त्यामुळे आपल्याला रोपाची सर्व्हिस गॅरंटी ह्या सर्वच गोष्टी राहतात। खात्रीची रोपं योग्य सल्ला।